नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि मंडळी, आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण पुन्हा एकदा घेऊन आले तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या, पार्ट बाय गुड नाईट ऍडव्हान्स फास्ट कार्ड. मंडळी, असं म्हणतात की इच्छा असेल तर मार्ग मिळेल, पण आता काय, जग इतकं फास्ट चालायला लागलंय की म्हण पण बदलली आहे. आता ही म्हण अशी झाली आहे, खिशात टोलचे पैसे असतील तर तुम्हाला हायवेवरती मार्ग मिळेल. बरोबर आहे की नाही? काय, आयुष्याचा हायवे सुद्धा असाच असतो, तिकडे टेन्शनची रहदारी असते, पण ती टेन्शनची रहदारी घालवणारा हा एकमेव टोल नाका आहे ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. मी कार्यक्रमाची सुरुवात केल्यापासून सतत हायवे 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 म्हणतो, याचं कारण सुद्धा असं आहे, एक न्यूज आहे तुमच्यासाठी. आज तुम्ही हायवेवरती सुखानं प्रवास करू शकता, कारण हायवेवरती आज ट्रॅफिक नसणार आहे. काय म्हणता, कसं काय? कारण हायवेवरची सगळी माणसं आज माझ्या कॅफेमध्ये येणार. कसं म्हणजे? याच नावाचा एक सिनेमा येतो सगळ्यांच्या भेटीला, ज्याचं नावच आहे हायवे. तर सुरुवातीलाच मी अशा एका मित्रांच्या जोडगोळीला आमंत्रित करणार आहे. खरं तर शोले पिक्चर सगळ्यांनी बघितलं, त्यामध्ये जयविरू जोशी होते ना, ज्यांनी खूप रेकॉर्ड्स केली, त्यांच्या मैत्रीच्या कथा सगळीकडे सांगितल्या जातात, अशीच ही एक कथा आहे या दोघा मित्रांची. आणि हे दोघे मित्र मिळूनच वेगवेगळे रेकॉर्ड्स करतात, आणि आता हायवेची भेट आपल्यासाठी त्यांनी आणलेली आहे. जोरदार टाळ्यांनी या मंचावरती मी स्वागत करतो उमेश कुलकर्णी आणि गिरीश कुलकर्णी यांचं. कसं वाटतं सर थुकरट वाढीत येऊन? खरं सांगू का, माझा जीवले भरून आलेला आहे. म्हणजे नाही का, आपल्या माणसात आल्यावर वाटते मला, मला ठुकरट वाढायचं. म्हणजे मी तिकडून बघतो ना, भारतजी गणेशपुरे वगैरे मला लय आवडतात. असो, पण जोक सपाट. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की चला हवा येऊ द्या ही आपल्या सगळ्यांच्या दिवाणखाण्याचं एक काय दागिना बनून गेलेला आहे. आपण सगळेजण ते किती एन्जॉय करतो, खूप चांगला एनर्जी हा कार्यक्रम देत राहतो, आणि त्याचं कारण आहे ठुकरटवाडीची एनर्जी. सो फारच प्रिव्हिलेज टू बी हिअर. आणि आज खरं आम्हाला आनंद आहे की तुम्ही एक सिनेमाची भेट घेऊन आमच्यासाठी आला, आणि सिनेमाचं नाव आहे हायवे. मला उमेशजींना विचारायचं, सर हायवे म्हणजे नक्की काय आहे सिनेमा? हायवे याची टॅगलाईन जी आहे, एक सेल्फी आरपार. हायवेवरून पुण्याहून मुंबईला आणि मुंबईहून पुण्याला जर मी प्रवास केला नसता तर मी खूप बंगले बांधले असते, कारण खूप टोल मी भरलेला आहे. पण हायवे हा, या हायवेवरून प्रवास करणारी सगळी जी माणसं आहेत, त्या सगळ्या माणसांकडे जर एकदा पाहिलं तर आजचा आपला समाज म्हणजे नक्की आपण काय आहोत आज, हे जाणून घेण्याचा तो एक प्रयत्न आहे. आणि आमच्या प्रत्येक सिनेमामध्ये आम्ही आधी जे आम्ही काही केलेलं आहे ते मोडून नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो, नवीन शोधण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे त्या हायवेवरती एक झिंग आहे, त्याच्यामध्ये एक मजा आहे, त्याच्यामध्ये एक सस्पेन्स आहे, त्याच्यामध्ये एक एक इंट्रीग आहे, आणि या सगळ्यातून माणसाला शोधण्याचा आणि आजच्या काळाला शोधण्याचा एक प्रयत्न आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. तर हायवे विषयी आणखीन बऱ्याच गोष्टी मला जाणून घ्यायच्या आहेत. प्रेक्षकांच्या मनामधले काही प्रश्न आहेत हायवे विषयीचे, ते मला सगळ्यांना विचारायचे आहेत. दोघांचंही मनापासून स्वागत, आणि मी विनंती करतो प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा. थँक्यू सो मच. तर गिरीशजी, उमेशजी, तुमचा सिनेमा जेव्हा जेव्हा रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येतो तेव्हा आणखीन एक मोठी गोष्ट असते, ती म्हणजे सिनेमाची कास्ट. इतक्या सगळ्या लोकांना घेऊन हे लोक सिनेमा बनवतात, म्हणजे मला विशेष वाटतं, यांचं कौतुक वाटतं की यांची किती दमछाक होत असेल एवढ्या सगळ्या कलाकारांना घेऊन, ही फौज घेऊन सिनेमा बनवायचा. तशीच कलाकारांची तगडी फौज हायवेमध्ये सुद्धा आहे. तर आता त्या सगळ्या दिग्गज कलाकारांना या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे. सुरुवातीलाच या मंचावरती मी आमंत्रित करतो अशा एका अभिनेत्रीला, खरं तर त्या मराठमोळ्या आहेत, आणि हम आपके है कोण असं म्हणत त्या हिंदीत गेल्या, पण फुबाई फू म्हणत त्यांना फुगडी घालायला आम्ही या मंचावरती आणलं. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात रेणुकाजी शहाणे यांचं. रेणुकाजी, अतिशय मनापासून या मंचावरती मी तुमचं स्वागत करतो. धन्यवाद. आणि सुरुवातीलाच एक कॉम्प्लिमेंट, की आज तुम्ही खूप सुंदर दिसताय. अरे वा वा, छान छान नजरेत असतो. नजरेतच माझ्या हे दिसतं त्यांना, त्याच्यामुळे. हायवेच्या निमित्तानं आज तुम्ही इथे आलाय, तर हायवेचा कसा आहे अनुभव तुमचा? माझा अत्यंत मजेदार, गमतीशीर आणि गंभीर आणि अशा बऱ्याच भावनांचं मिश्रित असे एक
म्हणजे अनुभव होता. आणि मी म्हणते की मला म्हणजे ॲक्च्युली गिरीश आणि उमेशचं खूप खूप कौतुक आहे, एक कलाकार म्हणून, प्रेक्षक म्हणून. आणि मला वाटतं महाराष्ट्रभर चे जे प्रेक्षक आहेत त्यांचं सौभाग्य आहे की आपल्याकडे उमेश आणि गिरीश कुलकर्णी झाले. माझी व्यक्तिरेखा ही अत्यंत सुंदर त्यांनी लिहिलेली आहे आणि होपफुली मी अभिनीतही केलेली आहे, त्यामुळे ते तुम्हीच बघा आणि सांगा. त्या बात आहे, ती भूमिका काय आहे हे पण मला जाणून घ्यायचं. मी आत्ता रेणुकाजींना विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा. खरं तर ज्या ज्या वेळेला गिरीशजी किंवा उमेशजी सिनेमा बनवतात तेव्हा त्यांची आणखीन एक खासियत असते, प्रत्येक कलाकार जसा लोकांना आत्तापर्यंत माहिती आहे त्यापेक्षा वेगळा मांडण्याची त्यांची इच्छा असते. तर असेच आणखीन एक गुणवंत दिग्गज कलावंत आहेत ज्यांना या मंचावरती आज मी आमंत्रित करणार आहे आणि ज्यांना एका वेगळ्याच भूमिकेत तुम्ही या सिनेमात पाहणार आहात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत नंदकिशोर चौगुले यांच्यासाठी. मनापासून तुमचं या आमच्या तुकरटवाडीच्या मंचावरती स्वागत, चला हवा येऊ द्याच्या मंचावरती स्वागत. आणि मराठीतले आयटम बॉय असं या गाण्यानं सगळीकडे तुम्ही पोहोचलेले आहात आणि सध्या मग लग्न असो, मुंजा असो, कुठलाही समारंभ असो, ह्या गाण्याशिवाय ते पूर्णच होत नाही बाबा. हो पण आज हायवेच्या निमित्तानं तुम्ही इथे आलाय आणि हायवेमध्ये तुमची एक वेगळी भूमिका, तर तुमचा हायवेचा अनुभव कसा आहे? माझा जो अनुभव म्हणजे तो ए गिरीश कुलकर्णी आहेत, त्यांनी मला बोललो तिथे हायवे जो आम्ही करतो आहे आणि तू ये आणि ऑडिशनला मला बोललो, मी गेलो आणि मग ऑडिशनमध्ये मला दोन तीन हे दिले म्हणजे पोलीस एक, पोलीस पोलीस दोन, तरुण एक, तरुण दोन, तरुण व्यक्ती एक, व्यक्ती दोन असे मला ऑडिशन सूची दिले आणि एक पक्षीवाला पण दिला. अच्छा, पक्षीवाला, पक्षीवाला दिला. त्याचं काही नाव वगैरे नाही आहे पिक्चरमध्ये पण तो पक्षीवाला आहे. तर असं माझं बोलणं त्या हायवेमध्ये आहे. पण कॅरेक्टर काय ते हायवे बघूनच कळेल. क्या बात है सर. पण तुम्ही हा पक्षीवाला निवडलात हे एका पक्षी बरंच केलं, हो त्यामुळे तो आता आम्हाला वेगळा बघायला मिळेल आणि त्यासाठी नक्की तिकीट काढून सगळेजण थिएटरमध्ये जाणार हायवे बघायला. तुमचं मनापासून स्वागत आणि मी तुम्हाला विनंती करतो प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा. जोरदार टाळ्या. थँक्यू नंदकिशोर चौगुले यांच्यासाठी. सिनेमाचं प्रोमो बघत असताना ना आम्हाला आणखीन एक उत्सुकतेची गोष्ट जाणवते, ते म्हणजे याच्यामध्ये हिंदी चेहरे दिसतात आम्हाला. येस, म्हणजे ते हिंदी चेहरे खरं तर आम्ही हिंदी सिनेमात बघत असतो पण त्यांनी मराठी सिनेमामध्ये अभिनय केलेला आहे आणि हायवेमध्ये तो आपल्याला बघायला मिळणार आहे. तर अशाच एका स्वप्नसुंदरीला या मंचावरती मी आता आमंत्रित करणार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात टिस्का चोप्रा यांचं. मैं कभी बतलाता नहीं पर अंधेरे से डरता हूं मैं, दिखलाता. क्या बात है टिस्का जी, तुमचं मनापासून या मंचावरती स्वागत. थँक यू. हिंदी इंडस्ट्री के लोग आते हैं तो मुझे बहुत टेंशन आता है मैडम, क्योंकि क्या है आपसे ज्यादा टेंशन मुझे आता है, मेरे को कुछ समझ में नहीं आ रहा है. नहीं नहीं, समझ में आएगा. हम जो है सब ना, लोगों ने आपको... इतने अच्छे अच्छे डायलॉग्स और लाइंस बोले, मेरे को लगा जो कुछ मैंने सोचा था सब बोल दिया गया, अब मैं क्या बोलूंगी. नहीं आप मराठी में बोल दो. बोलू शकत नहीं मी. बोलू शकत नहीं है मराठी क्या बोलू सकता. वाह वाह. एक गुजराती लेडी का कैरेक्टर है तो पर पूरा फील एंड माहौल जो है वो आई थिंक इट्स कनेक्टेड टू बॉम्बे, पूना, इस पूरे एरिया से कनेक्टेड है. बट अगर देखा जाए तो ये सबके दिलों की तरफ एक हाईवे है, सबके दिल के अंदर जाने वाला हाईवे है. मैं अभी आपको रिक्वेस्ट करता हूँ प्लीज आप हमारे साथ बैठिए. जो बात आया किसका जीन साथी. तर सिनेमात ज्यांनी अभिनय केलेला आहे त्या तर व्यक्तींना आपण भेटलो, पण ज्यांच्या सुरांमुळे या हायवेवरती खरी गंमत येणार आहे
त्या आता कलाकारांना या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे. खरं तर गायकांची नावंसुद्धा खूप मोठी मोठी आहेत, पण कसं आहे पॅकेज लगेच सगळं नको ना फोडायला, हळूहळू सगळ्यांना धक्के देऊयात, सरप्राईज देऊयात. तर सध्या एक पाकिट फोडूयात आपण, ज्याच्यामध्ये मोठा धमाका आहे. या मंचावरती मी आता आमंत्रित करणार आहे अशा एका मराठमोळ्या गायकाला ज्यानं हिंदी सारेगमपमध्ये जाऊन एक वेगळा विक्रम स्थापन केला आणि तो हिंदी सारेगमपचा विनर ठरला. जोरदार गायांनी स्वागत करूया जसराज जोशीचं. मरहबा सौदा रात का एक चेंदी चांदगी चाहे तो चुम ले एक कौड़ी चांदगी ए एक सौदा रात का एक कौड़ी चांदगी चाहे तो चुम ले एक कौड़ी चांदगी एक चांद की कश्ती में सौ बार उतरना है तू हल्के हल्के रहना दरिया चल के माया माया take it easy you busy माया माया take it easy you busy माया माया take it easy you busy माया माया hey take it easy you busy खरं तर हा व्यक्ती दोन गोष्टींसाठी सगळ्या देशात आता फेमस आहे, ते म्हणजे एका वेगळ्या पद्धतीचं गायन आणि स्वतःची एक स्टाईल. म्हणजे अशराची स्टाईल बघा किती फेमस झाली आहे सगळीकडे, की म्हणजे त्याच्यासारखी दाढी वगैरे ठेवण्याचा आम्ही खूप प्रयत्न करतो पण ही जी वेणी घातली ती मला नाही शेवटपर्यंत जमली. हायवेच्या निमित्तानं तुझं गायन आम्हाला ऐकायला मिळणार आहे, तुझा कसा आहे अनुभव? फारच भारी. म्हणजे सारेगमपमध्ये एवढा आनंद नव्हता झाला जेवढा मला हे कळल्यावर झाला की अमित त्रिवेदी सरांकडे मला गाणं गायची संधी मिळते. ओव्हरऑल अनुभव फारच भारी होता. क्या बात है, क्या बात है. आणि मी आत्ता विनंती करतो प्लीज तू आमच्यासोबत बघ जोरदार दसऱ्यासाठी. गिरीश सर, आतापर्यंत जे जे सिनेमे तुम्ही रसिक प्रेक्षकांसाठी आणले तो प्रत्येक सिनेमा वेगळा होता, त्यात काहीतरी वेगळं बघायला मिळणार होतं. हायवे ही जी फिल्म आली आहे ना सर, त्याच्याविषयी पण अनेक प्रश्न आहेत काही रसिक प्रेक्षकांच्या मनात, त्यांनी मला सांगितले पण ते. म्हणजे बऱ्याच लोकांचं असं आता म्हणणं की सिनेमाचं नाव जर हायवे आहे तर मग नक्की काय करायचं, तिकीट काढायचं का टोलची पावती चालेल, असं काही लोकांचं म्हणणं आहे. काही लोकांचं असं म्हणणं की मग सिनेमाचं तिकीट टोलवरती चालेल का, टोल माफ होईल का. काही लोकांचं असं म्हणणं आहे इंटरवलमध्ये मग वडे किंवा पॉपकॉर्न्स कुठल्या भावात मिळणार, थिएटरच्या का मॉलच्या. असे अनेक प्रश्न आहेत त्यांच्या मनामध्ये, ते सगळे प्रश्न मला तुम्हाला विचारायचे आहेत. खरं तर काय आहे साधारण हायवे? तुम्ही आम्ही सगळेजण आपल्या आयुष्याचा भाग होऊन गेला आता हायवे. हो. आणि बघता बघता जुनी एक घाटाची वळणाची वाट होती, बरोबर, खंडाळ्याचा घाट बीट, त्या सांस्कृतिक त्याचा ठेवा होता, ती संगीतामध्ये आपल्या गाण्यांमध्ये त्याचा उल्लेख होता. हो. त्या वाटेचा अशी ती वाट की जिथे थांबा असायचा, मध्ये मध्ये थांबत लोक पुढे प्रवासाला जात, ते सगळं जाऊन एक गुळगुळीत क्षितिजात घुसणारा असा हायवे आला आणि मग तिथे अपरिमित वेगात आपण सगळेजण विना थांबा धावू लागलो. हो. आणि हे सगळं होत असताना हे सगळीकडे आपल्या आयुष्याचाच भाग झाला, म्हणजे तो एक रस्ता म्हणून एक हायवे, त्याच्या व्यतिरिक्त टेक्नॉलॉजीच्या हायवेवर आपण धावायला लागलो, त्याच्यानंतर माहितीचा एक हायवे तयार झाला इंटरनेटसारखा वगैरे. ह्या पद्धतीचे अनेक हायवे आपल्या आयुष्याचा भाग झाले आणि त्याच्यावरती त्याच्यामुळे आयुष्यावर काही परिणाम व्हायला लागला आणि मग त्यातनं जी संहिता तयार झाली तो हा हायवे आणि त्याला सिनेमाचं तिकीट काढायचं आहे. वा, तो अजिबात त्याच्यामध्ये हे नको बरं का, सिनेमाचं तिकीट काढायचं, सगळ्यांनी यायचं थिएटरला. गिरीशजी उमेशजींचे सगळेच सिनेमे आम्ही बघितलेले आहेत, तोंड पाठ आहेत आम्हाला सगळ्यांना आणि महाराष्ट्राला सुद्धा. आणि ज्या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तो सिनेमा म्हणजेच देऊळ, आणि ज्या सिनेमापासून सुरुवात झाली होती वळू, तर तुमचा होता देऊळ आणि वळू. माझ्या भावाने एक सिनेमा बनवला सर तुम्हाला दाखवायला. कुठला? या दोघांचं मिक्सिंग करून काहीतरी वेगळंच बनवलं, त्याचं नाव आहे देवळू. तर बघूयात आमच्या या देवळू सिनेमामध्ये काय घडणार. क्या बात आहे. तर सुरुवातीलाच भेटूयात या सिनेमातल्या मुख्य पात्राला. तुमच्या सिनेमामध्ये सर
नाना पाटेकरांनी ती व्यक्तिरेखा रंगवली होती. आमच्याकडे पण एक नाना आहेत आमच्या सिनेमातले, तर भेटूयात आमच्या सिनेमातल्या भाऊंना. हे बघा, खर्चाचा प्रॉब्लेम नाही, खर्च किती होऊ दे. बंटी शेठ इलेक्शन जितले पाहिजे म्हणजे जितले पाहिजे बस. हा अरे आजच इलेक्शन, अरे होऊ दे ना खर्च, लाख रुपये खर्च झाला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. बंटी शेठ आमचे चिरंजीव, इलेक्शन जितले पाहिजे म्हणजे पाहिजे बस. बार खलास भाऊ, काय कारखान्याची इलेक्शन? नाही रे, ज्युनियर केजीचे. माझं चिरंजीव बंटी शेठ ज्युनियर केजीला आहे ना, तर मॉनिटर पदाची इलेक्शन चालू आहे, तर त्याच्यामुळे आम्ही खर्च करून आलो. म्हणा मग काय टेन्शन नसतं बे, तू काय काळजी करू नको बे. बे 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 काय लावलं आपलं? काल काय ठरलं होतं, तुम्हाला नानांचा रोल करायचा, नाना पाटेकरांसारखं तुम्हाला बोलायचं. तुम्ही काय म्हणला, नानांचा रोल मला आवडतो, मी तो करणार. आता नानांसारखं बोला. मला तर मग क्रीम रोल पण आवडतो, का क्रीमचा आवाज काढायला लावशील मला? माणूस आहे असं नाही, दिग्दर्शकाचं थोडं तरी ऐकत चला. तुम्हाला नानांच्या स्टाईल मध्ये बोलायचं या स्किट मध्ये? अरे काय प्रॉब्लेम आहे यार तुझा नानाच्या स्टाईल मध्ये? म्हणजे गिरीश सर नमस्कार, तुम्हाला येते का नानाच्या स्टाईल मध्ये बोलता? नानाच्या स्टाईल इथे कुणालाच त्यांचा आवाज येत नाही. अरे मग इथं सगळेच नापास आहे, तर तू माझ्याकडनं एकट्याकडनं डिस्टिंक्शनची अपेक्षा का करतो राजा? व्हॅलिड पॉइंट. आपण काय करू ना या टाइमला, थोडा वेगळा नाना करू ना. वळू 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 आला, वळू आला. नाही 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 नाही, फोन आला. अरे हा माझ फोन. एक सेकंड. हॅलो. हा काय आप्पा इलेक्शन जितला? मला आप्पाच्या या आप्पा इलेक्शन जितला. आप्पा कोण? आप्पा? आप्पा माझा पुतण्या. लहानपणापासून मी वाढवलं सर त्याला, इलेक्शन मध्ये आणलं, मोठं केलं लहानचं. आज तोच माझ्या खांद्यावर बसून माझ्याच खांद्यात हे मूर्खपणा करून राहिला तू. हा याला काय अर्थ आहे का सर? आप्या आप्या आंबड्या काढ गाडी. ए आमड्या गाडी पार्क कर. आशीर्वाद देना भाऊ, याचे नेता म्हणून ज्युनियर के जी ची इलेक्शन मारली ना. 40 वर्षापासून एकाच वर्गात आहेस तू. इलेक्शन काय डायनासोर पण मारशील तू. तुम्हाला सांगतो सर, हा 40 वर्षापासून ज्युनियर के जी मध्येच आहे. हा म्हणजे याने ऍडमिशन घेतले तेव्हा 5 पोरं होते, आता ह्याचे स्वतःचे 5 पोरं सोबत हा शिकले ज्युनियर के जी. पण मला एक गोष्ट सांग, तुले जर माहित होतं का आमचे चिरंजीव बंटी शेठ ह्या इलेक्शन मध्ये उभं राहणार आहे, तर तू उभा राहिलास का? का म्हणजे हा बदल घडायला नको का भाऊ? आणि आतापर्यंत तुमची सत्ता होती ना, आणि ॲज अ पॉलिटिशियन म्हणून आपल्या गावाला बाहेर काळ कुत्रा ओळखत नाही, म्हणून बदल झाला पाहिजे ना. मगच होईल ना राजकारण विकासाच. अबे तोंड तुय बाटलीच्या बुचाचं आणि राजकारण करतं विकासाचं. वा भाऊ वा. अबे वा काय वा काय, कविता बोलून राहिलो मी तर. हा ए तुमचं काय काम आहे रे त्याच्या मांग उभं राहा. चला अरे चल की आता काय चला. अरे चले अरे चले भाऊ का माझी कत्र नाही कत्र नाला चांगला चान्स आहे. ए केशा या मशीन घेऊन कुठे चाललं तू? ए आई म्हणली कत्रीनाला फिरवायला घेऊन जा म्हणून. कत्रीना नाव आहे का तिचं? कत्रीना कत्रीना आहे. अरे वा जबरदस्त नाव आहे तुझं. हा मग चांगलं नाव आहे कत्रीना. गावात पण आपल्याला अजय सलमान खान म्हणतात. अजय सलमान खान म्हणतात तर काय लग्न करणार आहे तिच्याशी? चल तुझ्याच मग चल, तू लक्ष ठेव रे. एक तर इलेक्शन जितू दिलं माझ्या पोराला. चल इकडे बघितलं कत्रीना कसे वाटतात माणसं. आपण नाही पाडायचं त्याच्यात, कशाला पाडायचं का? हा आपण बोल तू आणि मी नुसते. हा पाटलाची मैस आहे का तू? मग हा खाती का पिझ्झा? पिझ्झा खाती का? नाही पिझ्झा खाव आता मी तिला चांगला असतो पिझ्झा. मग काय जात नाही, पिझ्झा पण माझ्या पोटात दुखून राहिले. मी पडतो जरा झोप यायला. मला झोप यायला. Thank you.
आई एम रजनी द बॉस. मी तुझ्या स्वप्नात आलो. स्वप्नात? येस. कशावरून? कशावरून? डोळे मीट. हा शांत झोपी जाण्याचा प्रयत्न कर. हा बघ माझ्या आठवणी येते का? शेजऱ्यांच्यात गेली होती टीव्ही बघायला. आपला टीव्ही घेऊन? हा कारण त्यांच्याकडे टीव्ही नाही ना. मग त्यांना बोलवायचं ना आपल्याकडं. त्या आपल्यात आले की विचारतात फ्रीज कुठे आहे तुमचा. आपल्याकडे फ्रीज कुठे आहे काय दाखवू त्यांना. डोक्यात पडली होती का तू? इकडे इकडे बस. तुला सांगतो सांगतो हे आपल्या माळावरचं नारळाचं झाड. हा तिकडून मला रजनी दिसले. रजनी? रजनीकांत दिसले. काय? हा तुला रजनीकांत दिसले. झोपलो होतो ती दिसली मला. काय सांगतोस परा? परा नाव काढलंस परा. तुझा बा लय फॅन होता रे त्या रजनीचा. मला म्हणला होता तो इथं नाही भेटला तर तिकडं जाऊन त्याचं मंदिरात दर्शन घेऊ. नाव काढलंस परा नाव काढलंस. आज तुझा बा असता. चल मी चालले. ब्रेक संपला. अरे आज आहे ना श्री आणि जान्हवी यांना बेबी आत्या होणार आहे. अरे श्री आणि जान्हवीला आता बेबी होणार आहे. अरे चल कार्यक्रम. रजनी? हा हा रजनी दिसले. रजनी अरे ऐकाय रजनी दिसले मला. कुठल्या देशी कुठल्या वेशी कुठल्या रूपात. कुठल्या देशी कुठल्या वेशी कुठल्या रूपात. ए रजनी तुला शोधू कुठ रशोधू कुठ. रजनी तुला शोधू कुठ रशोधू कुठ. रजनी तुला शोधू कुठ. हाय रजनीराव. मी माझ्या स्वप्नात येत काय? मी लोकांना ओरडून सांगतो काय गमत आहे सगळी हे की नाही. खरंच स्वप्न झालं होतं का तुम्ही माझ्या? मला तर विश्वासच बसत नाही माहिती का. मजा आहे तुमची. ज्यांना बघितलं त्याला काहीच नाही. आता येतील समजे जण पाया पडायला हार घालायला लुंगी घालायला. काय काय म्हणून करायला लागते म्हणजे घरात रांधा वाढा स्वयंपाक करा पोरांना सांभाळा. आता सरपंच म्हणून काय काय करायचं सांगा. काय सरपंच तुम्हाला कळलं का? आजे केशाला म्हणे नारळ रजनी दिसला. म्हणजे आता असं म्हणायला लागेल ना की देवाची कन्या आली नारळ रजनी. मायला सगळी गाव सोडून रजनी आपल्या गावात आला याला काहीतरी महत्व असणार. तेव्हा आजे भक्त म्हणून आपण त्याच देऊळ बांधलं पाहिजे. गावात कोण देऊळ बांधते? कोण बांधते देऊळ? कोण बांधते देऊळ? कोण बांधते देऊळ? आजे मी देऊळ बांधायचं म्हणतोय. ते पाहिजे म्हणजे नाड्या बांध पहिले व्यवस्थित. देऊळ कुठे बांधून राहिला बे? अहो भाऊ त्याच्यानं तुमची हवा होईल ना आणि सध्या गावाची पण होईल आणि पॉलिटिशियन मध्ये तुमचा एक रुबाब असेल. हवा छावा ना भाऊ. आज ह्या जरा व्यवस्थित बोलला. ठीक आहे तुमचं काय म्हणणं आहे मंदिर बांधायचं? नाही पण त्याच्या उद्घाटनाला कोणाला बोलवायचं? आता मी काय म्हणते रजनींच मंदिर आहे तर रजनी कातलाच बोलव ना. नाही म्हणजे तुम्ही म्हणाल तस. नाही बोलू रजनीकांतला बोलू. मायला रजनीकांतला बोलू आणि बांधू देऊळ. बांधायचं मायला देऊळ लागणार. आलं बघितलं का अशी चर्चा झाली गावात आणि तुमचं मंदिर. तुम्ही इथं कुठे बसला? इथं पाहुण्याची बस बसायची जागा. त्याला उडायतून खुर्च्या आमच्या घरचे पाहुण्याने मातीत बसावं लागेल. घेऊन जाऊ का? हॅलो. हा हा कुठपर्यंत बसले?
रजनी आले रजनी काय झालं एवढ्या वेगात केले मला वाटलं स्टाईल आहे ना तर जोराची लागली अंतर म्हणजे गुडगिरू भय्योदु तडकोबोदु प्रीतीन ए बाबा ए दरवाजा का फाडला आता गावातल्या लोकांची किती पंचायत कुठे बसायचं त्यांनी जाऊन रजनी का एंट्री एकदम फाडू होणार म्हणता नाही मागा काय म्हणजे काय झालं आवाज कसा झाला बस ना बस मी का म्हणते तुम्ही एकटेच आले का वन अँड वनली वन का म्हणजे खूप लोक नाही का तुमच्या बरोबर झूट मे तो हमेशा शेर आते हे सुअर हमेशा अकेला आता आर यू सुअर सॉरी झुंड में तो हमेशा गाँव गुंड आती नहीं नहीं झुंड में तो निवडुंग आते कुंड में सागर कारुंड अरे नहीं नहीं झुंड मुंड पहाट झाली एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मी काय म्हणतो रजनी सर मी काय ते एकदा ठरवून घ्या आणि मग बोला तुम्ही जे ठरवाल ते आम्ही पुढे वापरू आयुष्यभर तुमचं मंदिर बांधलं तुम्ही जे बोलाल ते सत्य ओके झुंड में तो हमेशा सुवर आते शेर दिमाग में आता इरशाद 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 अर्ज किया है एक लड़की को देखा तो बहुत जोर से लगा मी काय म्हणतो रजनी सर तुम्ही आमच्या गावात आले पण फर्स्ट टाइम क्या हुआ था हमारे गाव का एक केशा करके है जिसने आपको स्वप्न में देखा था हा तर त्याचा सत्कार तुमच्या हस्ते करावा अशी आमच्या ग्रामपंचायतची जरा हे आहे त्या केशा एक मी सर एक सर एक मिनिट हार घालून तुम्ही त्याचा सत्कार करावा अशी व्हाय नॉट आता फुलं तर गेले सर सगळे फुल नाही फुलाची पाकळी आहे ना सत्कार करा सर मी माझं घेतो तर या गावचे सरपंच प्रथम पुरुष आपलं हे प्रथम स्त्री म्हणून मी सरपंचांना विनंती करतो की त्यांनी आपल्या पाहुण्यांच्या स्वागतापर दोन शब्द बोलावेत त्या साईडला उभं राहूनच बोला तिकडे तिकडे हा हा बोला 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 आदरणीय भाऊ काय गं आदरणीय केशा आदरणीय जमीन आदरणीय सोडा ना ते आदरणीय सोडा ना आता आदरणीय रजनी आले रजनी त्यांच्या बद्दल बोला रजनी अगं भाई ते आपण आले आहेत का बचत गटाच्या अध्यक्ष सौरजनी
त्या बचत गटाच्या अध्यक्षाने हे गावात रजनी आले. आदरणीय सोडा, आदरणीय घ्या, आभार प्रदर्शन घ्या पटकन. आता आभार प्रदर्शन एक मिनिट. देवा एक मिनिट. हा आदरणीय धन्यवाद. सर रिक्वेस्ट टू यू, आम्ही असं म्हणतो की बा तुम्ही दोन शब्द बोलावे गावासमोर. ओके. कलिंगडा अननसा. हे साधारण काय होत? दोन शब्द. एक दोन एसी. हे हरिण आहे हरिण. हा मला मोर बघायचा आहे. मोर येस. हा बघा हे असा मोर. नाही नाही हा पिसर आहे. हा मोर आहे. हा कान खातो ते बघा. अहो रजनी साहेब, दोन शब्द म्हणजे तशी पद्धत राहते गावामध्ये. दोन शब्द म्हणजे तुम्ही भरपूर बोला, आमच्या मुलांना काही प्रेरणा मिळेल तुमच्याकडून, असं काही भाषण करा तुम्ही. लाज जरा दूर ठेवा. लईच खर्च आहे बरं रजनीकांचा, म्हणून घेत बरोडत गेलं मराठी. बरोडत नाही. आज या ठिकाणी वाल किट्टी नील कुट्टा वीर कुंड वार याला काय अर्थय? याला काय अर्थ? आपली झोपडी गुलाजी पापडी इंदर वाल कीडी विदेश वाल कांचा साठी इंद्रप्रस्थ वर्मान वाल. अरे मी माणूस त्याला पकडू शकते आणि तो आहे फॉरेस्टर. फॉरेस्टरला बोलवा. फॉरेस्टर मच्छरच लई झाले. मला इथं कशाला बोलवलंय कळेल का? हा ते काय झालं, आमच्या गावात रजनी आलता आणि तो अचानक आमच्या हातून सुटला. आता तो गावात धुमाकूळ करून आला तर त्याच्या बंदोबस्तासाठी तुम्हाला वाटत. आपण विचार विनिमय करून त्याला कसं पकडायचं याच्या विषयी थोडस आपण संभाषण करूयात. तुम्हाला काय वाटत कसं पकडावं त्याला? कसं आहे, विचार विनिमयाचा टाइम नाही, जलद कृती करावं लागेल. मला काय वाटतं सर, का आपण ना त्याच्या चहात काहीतरी गोळी बिळी मिसळून त्याला करू घायल, चहा देऊ त्याला. चहा हे विष आहे. सकाळचा चहा जर प्याल तर तुमची भूक अशी मरते. मला वाटत चहा नाही. नाही नाही एवढं नाही सर, एवढं नाही येते का असं पचकन घेऊन पचकन गोळी मारायची त्याला असं काहीतरी बघा ना. सगळ्याच गोष्टीच्या फास्ट केलं तर आयुष्य असं फास्ट झाल्यासारखं. तुम्ही दबा धरा, दबा व्यवस्था. दबा नाही आणला सर. दबा. एक दोन तीन. दीदी तेरा देवर दीवाना. दीदी तेरा देवर दीवाना. हाय राम कुड़ियों को डाले दाना. हाय राम कुड़ियों को डाले दाना.
32 सेकंदात तो आता घायाळ होईल आणि अरे मांडीत गेला रे तो रजनीला गोळी मारली आता तुम्ही सगळी मेले कुंकली सोनार इकडून तिकडून पळा रे आता गिरीश सर तुमच्याकडे परत एकदा येणार आहे मी तुमची भूमिका काय या सिनेमामध्ये मी एका परदेशस्थ भारतीयाचा रोल करतोय की जो परत इथलाच आहे माणूस पण तो आता आजकाल लोक जातात ना पटापट तर ती तो जाऊन परत आलेला आहे काही कारण असतो आणि तो या प्रवासामध्ये आहे तो मुंबईला उतरला आणि तिथून विमानातनं उतरून आता गाडीत बसून पुण्याला निघाला असं ते पात्र आहे वा आता मला टिस्काजींकडे यायचं आहे टिस्काजी आपकी क्या है भूमिका इस फिल्म में एक महिला है जो अपनी लोनलीनेस को दूर करने के अलग अलग तरीके ढूंढ रही है और उसने एक तरीका अभी ढूंढा है और वहाँ पे भी उसको कुछ एक नया अनुभव होता है जो वो जिस अपेक्षा में है कि उसकी लोनलीनेस एक तरह से दूर होगी वो भी नहीं होती और कुछ अलग ही रास्ता खुल जाता है उसकी लाइफ में तो इस तरह का कैरेक्टर है आता मला यायचं आहे रेणुकाजींकडे रेणुकाजी तुमची काय भूमिका माझी साधी सरळ भूमिका आहे पण मला खूप काम करावं लागलं कारण मी मुंबईची आणि मला पुण्याची गृहिणी प्ले करायची माझा एक खेकसणारा नवरा असतो माझ्या बरोबर विद्याधर जोशींनी तो रोल केलेला आहे आणि तो सतत काही ना काही कारणास्तव माझ्यावर ओरडत असतो रागीट आहे जरा आणि आम्ही जबरदस्तीने गिरीश कुलकर्णी यांच्या गाडीत बसवले गेलेलो आहोत शूटिंगच्या आधी 8 दिवस गिरीशनी असं सांगितलं की जर रेणुका या सिनेमात नसेल तर मी हे पात्र करणार नाही आणि त्यामुळे एक मोठा त्यामुळे मी कुठूनही काही जरी झालं म्हणजे तिच्या मुलांना सांभाळायला आम्ही येऊ त्यांना उमेश म्हणाला प्लीज त्यांना घेऊन ये तू शूटिंगला मी सांभाळेन त्यांना म्हटलं अरे तू दिग्दर्शन करणार का तू माझ्या मुलांना तर आज आमच्या विनंतीला मान देऊन हायवे या सिनेमाच्या निमित्तानं टिस्काजी इथे आल्या होत्या आणि मला खूप आनंद झाला पण त्यांना पुढच्या सिनेमाच्या शूटिंगच्या निमित्तानं जायचं असल्या कारणानं अभी गेले हम आपको छोड़ रहे लेकिन एक प्रॉमिस करो की आप वापस यहाँ आएंगे और पूरा एपिसोड बैठेंगे हमारे साथ 100% बैठूंगी कैसा लगा हैविंग सो मच फन क्या टाइमिंग माय गॉड व्हाट एनर्जी हम तो हिल गए आपके रजनीकांत को देख के मेरे को लगता है असली रजनीकांत डर जाएंगे वाह 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 थैंक यू मैम थैंक यू सो मच तर आता या मंचावरती आणखीन एका तुमच्या आवडत्या सेलिब्रिटीला मी आमंत्रित करणार आहे मी नाव नाही सांगणार आहे आवाज ऐकला की आपसुकच शिट्ट्या आणि टाळ्या वाजतील वाऱ्यावर भिर 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 पारवा नवा नवा प्रिये मनापासून स्वागत पुन्हा एकदा आमच्या थुकरटवाडीमध्ये जी आवडतेच तुम्हाला म्हणजे काय हायवेच्या निमित्तानं आज तुमचं आगमन झालेलं आहे आणि तुमच्या आधी मी सगळ्यांना हा प्रश्न विचारला की सिनेमामध्ये तुमची भूमिका काय आहे तर मला हे जाणून घ्यायचं की या सिनेमात तुमची काय भूमिका आहे एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीमधल्या टॉपमोस्ट एक्झिक्युटिव्हचं साधारण कॅरेक्टर आहे त्यामध्ये तो किती व्यस्त आहे दिवसभर म्हणजे जरी का तो अगदी 8 तासाची किंवा 12 तासाची नोकरी करत असला तरी सुद्धा फक्त तेवढेच त्याचे तास ऑक्युपाय होत नाही आहेत तर ते जे काही धावपळ आहे त्याची बिझनेस जमवण्यासाठी तो टिकवण्यासाठी इतकी व्यस्त झालेली आहेत आताची मंडळी आणि मी अशाच एका व्यस्त असलेल्या नोकरदार माणसाचाच पण खूप बिझी असलेल्या माणसाचं कॅरेक्टर करतो आहे ज्याला स्वतःच्या बायकोकडे सुद्धा प्रेमाने बघता येत नाही कदाचित तर अशा एका कॅरेक्टरचं मी रोल करतो आहे तर कसं आहे आता आमच्या शोमधल्या हायवेवरचं हे सेलिब्रिटींचं ट्रॅफिक वाढत चाललेलं आहे पण आता मी एका अशा मराठमोळ्या मुलीला आमंत्रित करणार आहे जिनं आपला आवाज साता समुद्रापार पोहोचवलेला आहे आणि आता कसं आहे नुसतं छान छान बोलायचं कशाला मी नुसती गाण्याची झलक जरी तुम्हाला सांगितली
तरी तुम्ही ऊ कराल तिकडूनच. म्हणजे बलम पिचकारी जो तुने मुझे मारी, हे गाणं कोणाचं आहे तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर मुझे तो तेरी लत लग गई, खरं तर तिच्या गाण्यांचं व्यसन सगळ्यांना लागलेलं आहे. मला तिच्याबद्दल एवढंच म्हणावं असं वाटतं, अभिमानानं म्हणावं असं वाटतं. मराठी पाऊल पडते पुढे जेव्हा येते शालमली खोलगडे. शालमली, मनापासून स्वागत तुझं आमच्या या मंचावरती. थँक यू. आणि शालमलीच्या प्रत्येक गाण्यानं दुनियेला वेड लावलेला आहे, पण आम्ही वाट बघत होतो की ही मराठमोळी मुलगी मराठीमध्ये कधी गाणार आणि तिच्या गाण्याचा आनंद आम्ही या भाषेत कधी घेणार. हायवेच्या निमित्तानं तो आनंद आम्हाला मिळणार आहे. तर तुझा कसा अनुभव आहे? अमित त्रिवेदी म्युझिक डायरेक्टर असल्यामुळे माझ्यासाठी हे गाणं खूप स्पेशल आहे आणि मराठीत गाणं आहे, विच इज माय मातृभाषा, आणि मला खूप गर्व वाटतो. एव्हरी टाइम मी मराठी गाणं गायले स्टुडिओमध्ये, मला असं वाटतं की I should be doing this more. हे जास्त करायला पाहिजे दॅन हिंदी सॉंग्स, असं मला खरंच वाटतं. पण आय थिंक इट्स ब्युटिफुल आणि मी खूप खूप खुश आहे की ह्या फिल्ममध्ये मी एक गाणं गायलं आहे. व्हेरी हॅपी. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय चला हवा येऊ द्या पार्ट बाय गुड नाईट ऍडव्हान्स फास्ट कार्ड. शालमली, तू हिंदी इंडस्ट्रीकडे डिरेक्टली कशी काय गेलीस? मी ऍक्च्युली हिंदी इंडस्ट्री म्हणजे मी हिंदी गाणी पण तितकी ऐकली नव्हती. माझ्या घरी नुसते दोन हिंदी अल्बम्स होते, रोजा आणि बॉम्बे. बाकी सगळे इंग्लिश म्युझिक, कारण माझा भाऊ ऐकायचा इंग्लिश गाणी आणि क्लासिकल म्युझिक. पण मी LA म्युझिक अकॅडमीमध्ये गाणं शिकायला जाणार होते आणि मी जे डेमोज बनवलेले ते मी डेमोज अमित त्रिवेदीला पाठवले असे फ्लूक, फ्रीक ॲक्सिडेंट, आणि त्याला आवडले आणि त्यांनी मला बोलवलं स्टुडिओमध्ये आणि मी पहिलं हिंदीतलं गाणं गायलं आणि तेव्हापासून एव्हरीथिंग इज लाईक धडधड धडधड. सो इट्स फ्रीक ॲक्सिडेंट माझं हिंदीतलं करिअर. क्या बात है. पण तो ॲक्सिडेंट आमच्यासाठी खूप सुखद आहे, कारण त्याच्यातून जो आनंद मिळतो तो काही वेगळाच असतो. आणि शालमली, तू दिसतेस सुद्धा सुंदर, मग मराठी फिल्ममध्ये ॲक्टिंग कधी करणार? अरे बापरे, बघूया पुढे. काही डिरेक्टर आहेत शेजारीत बसेल, त्यांनी विचार करावा. आणि काही हिरो आहेत तिथे सर तयार, काही कमी पैशातही तयार आहेत ना लगेच करायला. तर हा विनोदाचा भाग आहे. तर आज शालमली आमच्याकडे आलेली आहे आणि शालमली आली आहे म्हटल्यानंतर आम्हाला तिच्या गाण्याची झलक तर ऐकाविषयी वाटेलच. तर शालमली, आमची खूप इच्छा आहे तुझ्याकडून आम्हाला काहीतरी ऐकायचंय. हायवे तर आपण करायलाच पाहिजे, राईट? गायलाच पाहिजे. बनताय बनताय. तर मंडळी, आमच्या विनंतीला मान देऊन हायवे या सिनेमाची ही सगळी टीम आज माझ्या कॅफेमध्ये आलेली आहे. पण हायवे हा फक्त सिनेमा नाही आहे तर जादूची पोतडी आहे. तेव्हा याच कलाकाराच्या सोबत आपण भेटूयात उद्याच्या भागात सुद्धा. बघायला विसरू नका. चला हवा येऊ द्या पार्ट बाय गुड नाईट ऍडव्हान्स फास्ट.